पक्षाला देवेंद्र फडणवीस यांचा आदर नव्हता म्हणून फडणवीस यांना हाफ डी सी एम केलं अशा शब्दात सुप्रिया सुळे यांनी देवेंद्र फडणवीस यांना टोला लगावला आहे राष्ट्रवादी काँग्रेसच्या छोट्या गटाचा अपमान केला आणि सरकारचा आपापसात संवाद नाही यासह अनेक गोष्टी सुप्रिया सुळे यांनी मांडल्यात त्या माध्यमांशी बोलत होत्या महाराष्ट्राचे गृहमंत्री मला त्यांच्या मनात त्यांच्याबद्दल माझ्या मनात आदरच आहे पण दुर्दैवाने हे टू पॉईंट ओ किंवा हे ट्रिपल इंजिनचं सा खोके सरकार आल्यापासून दुर्दैवाने त्यांच्या पक्षाला त्यांच्यातच विश्वास नव्हता आणि मुख्यमंत्री असणाऱ्या माणसाला हाफ उपमुख्यमंत्री करून भारतीय जनता पक्षाने भ्रष्ट जुमला पार्टी यांनी देवेंद्रजींना करून ठेवले अर्थातच ते दुखी असणार आणि साहजिक आहे ड्रग्स चा जो पडदाफाश करण्याचं कोणी सुरुवात जर त्या कामाची केली असेल तर त्या आमच्या नवा भाई नवाब भाईंनी केलेल्या महाराष्ट्रात होणाऱ्या घटना त्यानंतर देवेंद्रजींनी ड्रग्ज बद्दल कुठलंही स्पष्टीकरण पहिल्या दिवसानंतर दिलेलं नाही काही अटक झालेल्या आहेत पण त्याच्या पुढे गाडी जात नाहीये त्याच्यामुळे ह्याचा अर्थ मोठे लोकांना त्यांना वाचवायचं आहे आणि बिचारे ज्यांना कदाचित कुठल्या तरी मंत्र्यांनी कदाचित आमदार कदाचित फोन केला असेल त्याला त्याला तुम्ही फासावर चढवताय हे दुर्दैवी आहे ज्या पद्धतीने आणि काल नवाबबाईंचा आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा अपमान केला त्या गटाचा म्हणूया तो छोटा ग्रुप जो तिथे गेलाय हे अतिशय दुर्दैवी आणि ज्या माणसाने उभं आयुष्य आपलं समाजकारण आणि राजकारण साठी दिलं त्याचा असा अपमान करणं हे महाराष्ट्राच्या सुसंस्कृत संस्कारांमध्ये ना बसत नाही पहिला मुद्दा जे ट्रिपल इंजिन खोके सरकार है। ते आप आप साथ साथ आहे ते आपापसात बोलत नाहीत म्हणून मी सातत्याने तुम्हाला किती महिने सांगते की पॉलिसी पॅरालिसिस आहे